अध्यक्ष महोदय उठा बसाने ताकत वाढते. अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा प्रस्ताव या चर्चेत सहभागी झालेले सर्व माननीय विधानसभा सदस्य आहेत, त्याच्यामध्ये आपले विरोधी पक्ष नेते आहेत, रईस शेख आहेत, रवींद्र वायकर आहेत, आशिष शेलार आहेत, सुनील प्रभू आहेत, अमित साटम, अमू आजबी, नितेश राणे, अतुल भातखळकर, संजय केळकर, महेश बालदी, प्रशांत ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, दिलीप लांडे, रवींद्र चव्हाण, श्रीमती मनीषाताई चौधरी, कालिदास कोळंबकर, रवींद्र गायकवाड, या सर्वांनी भाग घेतला. आणखीनही कोणी घेतला असेल, त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्या सर्व मुद्द्यांना एका याच्यात काही उत्तर देता येणं शक्य जरी नसलं तरी याचा अर्थ असा नाही की त्यांनी मांडलेल्या सूचनांचा किंवा सूचनांची आम्ही नोंद घेतलेली नाही. आपल्याला माहिती आहे की आपण काही यांना उत्तर देतो आणि काहींची नोंद घेतो आणि त्याच्याप्रमाणे योग्य असेल त्या ती कार्यवाही करतो. आज मी थोडंसं आपल्या परवानगीने अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्याचबरोबरीने एकूणच जे काही आपलं अधिवेशन झालं त्याच्यावरती थोडंसं एक मनमोकळं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे मी बोलणार आहे ते तळमळीने बोलणार आहे, कारण मला असं खोटं बोलता येत नाही. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणापासून जर का आपण सुरुवात केली तर मला एका गोष्टीचं खरंच दुःख आहे, खेद आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे आणि त्याचं महत्व काय आहे आमच्यापेक्षा विरोधी पक्षांना जास्त माहिती आहे, कारण वेळोवेळी नाही तो तुमचा अधिकार पण आहे की वेळोवेळी मी कागाळ्याने म्हणणार पण तक्रार करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे केवळ विरोधी पक्षच नाही तर देशा राज्यातला कोणी नागरिक जाऊ शकतो तो जात असतो आणि त्यांनी जायला पाहिजे. पण दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी आपण जशा पाळतो, अधिकार आपण मानतो, तशा काही प्रथा परंपरा ह्या सुद्धा आपण पाळल्या पाहिजेत. ठीक आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे घेऊ शकता, एखाद्या गोष्टीबद्दल विरोधात मत नोंदवायचे नोंदवू शकता, पण निदान आपल्या राज्याची तरी एक संस्कृती आहे, प्रथा आहे, परंपरा आहे. राज्यपालाने आपलं अभिभाषण करण्या म्हणजे सुरू केल्याबरोबर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता. आपण निदान राज्यपाल महोदय काय बोलतायत हे तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. हां, तेव्हा तुम्ही जो एक उल्लेख केला दाऊदचा उल्लेख तो तेवढा पुरता नव्हता. नंतर संपूर्ण आठवडा आणि जवळपास महिनाभर आपलं अधिवेशन आहे, तो उल्लेख आपण रोजच करत आलेला आहे. म्हणजे देवेंद्रजीची काल आपण कविता सांगितली, तेच ते आणि तेच ते महिनाभर केलं तुम्ही. दाऊद एके दाऊद, दाऊद एके दाऊद, दाऊद दोणे कोण, हा भाग वेगळा, पण हे तुम्ही ते केलं. पण मला एक अशी अपेक्षा होती की ज्या वेळेला हक्काने आपण राज्य सरकारबद्दल काही तक्रारी आक्षेप राज्यपालांकडे नोंदवत असतो तेव्हा निदान आपलं सरकार, आपल्या राज्याचं सरकार हे काय करत आहे ह्याच्या प्रगतीचा एक आढावा राज्यपाल आपल्यासमोर मांडत असतात. आपण जे काही मुद्दे मांडले, राज्यपालांचं भाषण ऐकलं तर नाहीच, हूज दिलं नाही. राज्यपाल राष्ट्रपिता राष्ट्रगीताला सुद्धा थांबू शकले नाही, त्यांना थांबू दिलं गेलं नाही. म्हणजे ही हा एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या कुठल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल. पण राज्यपालांच्या अभिभाषणातले मुद्दे जरी आपण पाहिले असते तरी राज्यपालांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं माझे शासन हे समाज सुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते. आता समाज सुधारकांच्या आदर्शांचं अनुकरण करते म्हटल्यानंतर त्यांचं भाषणच ऐकलं नाही तर समाज सुधारक कोण आणि आदर्श तरी काय आणि त्यांचं अनुकरण तरी आम्ही काय करणार हा एक प्रश्न येतोच. त्याच्यानंतर महत्वाचा होता माझ्या शासनाच्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कासाठी उभे राहण्याचा निर्धार. याच्यासाठी आपण अनेकदा बोलले आणि अनेकदा तुम्ही मान्य पण केलेलं आहे, राहू शकलोय नाही शकलोय पण निदान ऐकायला तर पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करते. आता शासन म्हणजे केवळ एवढंच नाही, आपलं राज्य त्याच्यामध्ये सगळे आले, पण जो जो आपल्या छत्रपतींचा अपमान करेल त्याचा निषेधच नाही तर आणखीन पुढे काय कायद्यानुसार करता येणं शक्य असेल ते करण्याची आवश्यकता आहे. आता पलीकडे राज्य आहे ते शासन
आपलं असलं आपलं म्हणजे ज्यांचं ज्यांनी एक भाषण होऊ दिलं नाही त्यांचं असल्यामुळे हे बोलू दिलं नाही की काय, हा एक प्रश्न महाराष्ट्राच्या शिवप्रेमी जनतेला पडलेलाच आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे आपण काय काय केलं, मग त्याच्यात कोविडमध्ये काय केलं, मग वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असताना राज्याने कसा ऑक्सिजन मिळवला, केंद्राने त्यांना कुठून आणायला परवानगी दिली, हजारो किलोमीटर लांबून ऑक्सिजन आणायला लागला होता. आणि मी स्वतः तेव्हा VC मध्ये बोललो होतो माननीय पंतप्रधानांशी की हे फार जीवघेणा हा प्रकार म्हणजे अंतर. आधी मला काही माहिती नव्हतं कारण मी काय सर्वज्ञ नाहीये. मी त्यांना विचारलं ऑक्सिजन तिकडनं एअरलिफ्ट करून आणता येतो का, तर अभ्यास झाला आणि सांगितलं की तो अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे ऑक्सिजन आणता येत नाही, पण निदान रिकामे टँकर आपण पाठवू शकतो. मग रिकामे टँकर एअरलिफ्ट करून तिकडे नेले आणि तिकडनं मग रेल्वेने म्हणा रस्त्याने म्हणा जसं असेल ते आणले गेले. रात्रंदिवस आपल्या शासनाची यंत्रणा ही कार्यरत होती, जिचा मला मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. ही तीच यंत्रणा आहे. मुख्यमंत्री कोण, मंत्री कोण, कोणी असलं तरी यंत्रणा तीच असते. तीच यंत्रणा ही आपण त्यांना कसं वागवतो आहोत त्याच्याप्रमाणे काम करत असते. बाकी मी इतर काही डिटेल हे काही देत नाही, पण अनेक योजना ह्या त्यांनी सांगण्याचा प्रयत्न ते किंवा सांगणार होते पण ते ऐकूच दिलं नाही. मग राज्याने काय केलं, पर्यावरण सगळेच आपलं एक जसं जेवणं तांबट वरण असतं तसं तोंडी लावायला बोलायला एक पर्यावरण हा भाग ठीक आहे, पण काम कोण करते पर्यावरणाबद्दल, खरंच कोणी गांभीर्याने काम करत आहे का? तर याही बाबतीत मला अभिमान वाटतो आणि आहेच, आणि तो अभिमान तुम्हालाही वाटायला काही हरकत नसावी, कारण स्कॉटलंड येथे झालेल्या 26व्या कॉप परिषदेमध्ये हवामान बदलाचा सामना करण्याचा महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल घेतल्याने अंडर 2 कोलिशन लीडरशिप अवॉर्ड 2021 चा भाग असलेली प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार आपल्या शासनाने जिंकला आणि महाराष्ट्र हा पुरस्कार मिळवणारे भारतातील एकमेव राज्य आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो असं राज्यपाल म्हणालेले आहेत. राज्यपालांना अभिमान वाटतो राज्याचा. त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये जे आपण नाही त्याच्या आधीच आपण शिवभोजन योजना सुरू केली आणि कोविडच्या काळामध्ये काही काळ आपण मोफत दिले, काही काळ आपण 5 रुपयांनी केलं, आतापर्यंत 10 रुपयांनी दिले, पण 10 रुपयांनी एक पूर्ण जेवण आपण देतोय हे सुद्धा मोठी अभिमानाची गोष्ट आहे. गोरगरिबांना 2 घास हे त्यांना मिळून देतोय त्यांना परवडणाऱ्या दरात, हे फार मोठं काम करतोय. आणि आजपर्यंत साधारणतः 8 कोटीपेक्षा अधिक थाळ्यांचं वितरण चलनराव आपण या माध्यमातून केलंय, म्हणजे एवढी पोटं आपण भरतोय तेवढे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. हा अमृत महोत्सव आहे आपल्या स्वातंत्र्याचा, आजादीचा अमृत महोत्सव, आणि तो करण्यासाठी शासनाने 500 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आता पहिल्यापासून लक्ष ठेवा कारण त्याच्यानंतर त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार करायची तुम्हाला दिसू शकेल, कारण काही झालं तरी भ्रष्टाचार. काही जणांची एक सवय काय असते, आरशात बघितला तरी भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला. लोकांना कळत नाही ह्याला भ्रष्टाचार कशात दिसला, तर आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दिसला. काही लोकांचा गैरसमज होतो की आरशात पहिले तरी भ्रष्टाचार झाला आरसा बघितला. आता असं तो हसणार काही बोललेलं नाही मी, आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना, पण तो आरसा बघण्यासाठी स्वतःचा चेहरा बघितल्याशिवाय कळणार कसं भ्रष्टाचार झाला की नाही, तर असं काही बोलू शकतात. तर म्हणून मी म्हटलं की आधीपासून लक्ष ठेवा. त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग, याचा उल्लेख काल एकनाथजी तुम्ही सुद्धा केला, त्याचं 77% काम बांधकाम पूर्ण झालेलं आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस्ते रेड्डी सिंधुदुर्गातलं महामार्गाचं चौपदरीकरण आपण करतो आहोत, काँक्रिटीकरण. मुंबईतील सागरी किनारा मार्गाचे 50% काम झाले. पुण्यात रिंग रोड करतो आहोत, 1 ते 12 विद्यार्थ्यांना दीक्षा ऍपद्वारे विषयनिहाय अभ्यास साहित्य प्रसारित केले, अशा अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत. पण ते काय ना, पण लक्षात कोण घेतो, तुम्ही ऐकायचंच नाही ठरवलं तर ह्या सगळ्या गोष्टी कळणारच नाही. पण ज्यांच्यासाठी करतो आहोत ते नुसते ऐकत किंवा वाचत नाहीत, ते त्या योजनांचा लाभ घेत आहेत आणि आम्हाला त्या जनतेचे आशीर्वाद जे पाहिजेत ते आशीर्वाद आम्हाला देत आहेत, ह्याचं सुद्धा मला एक समाधान आहे. नक्कीच राज्याचा एक शासनाचा प्रमुख म्हणून माझे सहकारी जे काम करतायत आणि विशेषतः या माझ्या शस्त्रक्रियेच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच एक सांभाळून घेतलं, पण मंत्री महोदयांनी सगळ्यांनी माझी उणीव न भासू देता सगळ्यांनी उत्तम काम केलं, त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल एक समाधान व्यक्त करायचं. अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत, त्यातल्या काही उल्लेख झालेला आहे, मी याच्यावरती जास्त काही येत नाही.
पण जे झाले ते झालेलं आहे आणि ते नाकारण्याचं नाकर्तेपणा कोणी घेऊ नये करू नये असं मला वाटतं. आता साहजिकच आहे, थोडस नाही म्हटलं तरी मरे मरे आरोप झाले. सुधीर भाऊ, तुम्ही दरवेळेला छान काहीतरी बोलता आणि मला छान काहीतरी उत्तर द्यावं लागतं. तुम्ही हे शासन आहे कोणाचं आहे, बेवड्यांचं शासन आहे. आपल्या महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा महाराष्ट्र त्यांना मध्य राष्ट्र म्हणालात, बरोबर ना? बरोबर आहे. आता हे मध्य जे आहे वाईन हे किराणा मालाच्या दुकानात मिळत, वाण्याकडे नाही मिळत. सुपर मार्केट जिकडे ते कुरूप बंद कपाटांची सोय आहे तिकडे मिळते. आणि आपण चंद्रपूरचे नेहमी मुद्दे मांडता, विदर्भातून आलेला आहात. आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे, एका बाजूला मध्य प्रदेश आहे. त्याचं जे काय आहे ती आकडेवारी मी वाचतो, मग त्याला मध्य प्रदेश म्हणणार का तुम्ही? संबंध नाहीये. पण त्यांनी जे काय केलेलं आहे असं नाहीये. तुम्ही आपला तो बाबे आपला तो बाब्या आणि दुसरा तो असं नाही करायचं. मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट सांगतो. देशात 1 लाख लोकसंख्येपेक्षा मागे मद्य विक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. कर्नाटक किती आहेत, कोणाचं सरकार आहे तिकडे? 7.10. मध्य प्रदेश 5.07. आता याचं उत्तर द्या. उत्तर प्रदेश तिकडे 2.60. तामिळनाडू 9.43. तेलंगणा 6.30. हे सगळं बघितल्यानंतर लगेच आपल्या राज्याची बदनामी करून टाकायची हे योग्य नाहीये. आपण तुम्ही आमचं टीका करा, पण ज्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची एकतर तुम्ही राज्यपाल जे सांगत होते विकास काय झालेला आहे ते तुम्ही लोकांसमोर येऊ देत नाही, असं एक एक नावं देऊन तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करतात हे योग्य नाहीये. ह्याच्यामध्ये ही दखल शेवटी नागरिक घेत असतात. तुम्ही करा, मी म्हटलं ना टीका करा. कोणत्या टोकाला जायचं, काय टीका करायची, हा याचा त्याचा प्रश्न आहे. तर ह्या एक गोष्टी आहेत. नंतर मला कल्पना आहे की जसं असं म्हणतात की रावणाचा जीव, कारण राम रावण युद्ध होताना एक एक मुंडकं उडवलं तरी पुन्हा हा 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 ते पिक्चरमध्ये पुन्हा एक मुंडकं यायचं आणि रावण आपला लढतोय. मग नंतर कळलं की रावणाचा जीव हा बेंबीत होता. तसं काही जणांना काही मिळालं, केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव बेंबीत नाही पण मुंबईत असतो. तो जीव मुंबईत असल्यानंतर मी समजू शकतो, कारण मुंबई सारखं शहर नाहीये. मी स्वतः पक्का मुंबईकर आहे, मुंबईत जन्मलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या शहराचा जसा राज्याचा आणि देशाचा मला अभिमान आहे तसंच मला माझ्या मुंबईचा अभिमान आहे. आणि माझ्या मुंबईमध्ये जे काय आम्ही करणार ते जगातलं सर्वोत्तम असलंच पाहिजे हा माझा कटाक्ष असतो. आता मुंबईसाठी काय काय केलं हा एवढं काही चौवड आहे, सगळी काही वाचण्याची आवश्यकता नाहीये. पण येता जाताना जे दिसतच नसेल त्यांना मला लक्षात आणून देण्याची गरज आहे. आता मुंबईमध्ये पब्लिक स्कूल, यापूर्वीच्या काळामध्ये महापालिकेची शाळा म्युन्सिपॅलिटी स्कूल म्हणजे त्याला असंच झिडकारलं जातं, हा काय शिकला तिकडे. पण आज तुम्हाला अभिमानाने सांगतो मी की महापालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा आपल्या पाल्याला ऍडमिशन मिळावी, प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. ही कदाचित देशातली एकमेव महापालिका असू शकेल. 8 भाषांमधून शिक्षण देणारी जगातील एकमेव महापालिका आहे. 8 भाषातून देणारी जगातील एकमेव आहे. 480 शाळांमध्ये व्हर्च्युअल ट्रेनिंग देतोय. अद्ययावत अभ्यासक्रम असलेल्या टॅबची आपण वापर करतोय टेंडर काढून. घनकचरा व्यवस्थापन करतो आहोत. मागील 2 वर्षांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये 15,000 पेक्षा अधिक शौचालय बांधून पूर्ण केले तर 8,000 पेक्षा अधिक शौचकूपांचे काम बांधकाम प्रगतीपथावर आहे. जर कोणाची तयारी असेल तर उद्घाटनासाठी आम्ही आमंत्रण देऊ शकतो. 0 कचरा निर्माण करणाऱ्या इमारतींना मालमत्ता करात 5% सूट. तसंच आपल्याला हे देखील माहिती आहे की 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्यांना आपण मालमत्ता करातून पूर्ण सूट दिलेली आहे. अर्धवट दिलेली जी पूर्वी होती तीही काढून टाकली आणि पूर्ण सूट दिलेली. आरोग्यासाठी तर आता नवीन एक योजना सुरू केलेली आहे, कारण अनेक जणांना टेस्ट करून घ्यायचे असतात पण त्या टेस्ट करणं परवडत नाही. म्हणून आम्ही निवडक दवाखान्यांमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजना, जिकडे जवळपास 139 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या या काही मोफत तर काही नाममात्र दरात आम्ही करून देतो आहोत. कर्करुग्णांवरती उपचारांसाठी
अद्ययावत प्रोटॉन थेरपी उपचार उपलब्ध करणार अशी सुविधा करणारी ही देशातील पहिली महापालिका आहे याचा सुद्धा एक आपल्याला दखल घ्यायला पाहिजे. आणि कोविडच्या बाबतीत म्हणाल तर त्याच्यावरती मी पुढे म्हणणार असत, आपण जे काय आरोप केले त्याला मी उत्तर देणार आहे. परंतु मुंबईने जे काय केलं, खास करून मुंबईने जे केलं ते मुंबई मॉडेल म्हणून जगभरात प्रसिद्ध झालं. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी मुंबई आणि महाराष्ट्राने जे काम केलं त्याची तारीफ केलेली आहे. आता कोविडमधनं लोक बरे होतात पण देशाची कावीळ जर कोणाला झाली असेल तर त्याचा उपचार हा आपल्याला कोणत्या दवाखान्यात अजून करता येत नाही. कावीळ बरी होते पण द्वेषच झालाय, कावीळीचं द्वेषाची कावीळ आहे, बरी कशी करणार, काय करू शकत नाही त्याला, त्याच्याकडे आमच्याकडे उत्तर नाहीये. जम्बो सेंटर सुरू केलं, मला ह्याही बद्दल एक सांगायचंय की जेव्हा कोविडने पहिलं पाऊल आपल्या राज्यात टाकलं आणि इतर देशात संपूर्ण, मला स्वतः आपले माननीय पंतप्रधान बोलले होते की उद्धव देखो ये इटली में क्या चल रहा है, लोग रस्ते पे मर रहे, उठाने के लिए कोई नहीं है. ती एक धोक्याची घंटा त्यांनी तेव्हाच माझ्या लक्षात आणून दिली होती. आणि जेव्हा कोविडने पहिलं पाऊल टाकलं त्याही वेळेला आपलं अधिवेशन सुरू होतं, अर्थसंकल्पीयच होतं वाटतं, आणि त्याच वेळेला टोपे साहेब आपणही होतं, सगळेच होतो, पण आपण एक निर्णय घेतला की तातडीने इकडे तिकडे तिकडे करण्यापेक्षा फील्ड हॉस्पिटल आणि ती सुरे जम्बो ही उभारण्याची गरज आहे. मी तर सांगितलं होतं की लागली तर लष्कराची मदत घ्या, काय कमी पडेल त्याच्यात वाटण्याचं कारण नाही, पण त्याही बाबतीत आपल्या यंत्रणेने स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या हिमतीने जम्बो कोविड सेंटर उभारली. मला तरी माहिती नाहीये की देशात आणखीन कोणी कशी तिकडे उभारली असतील, पण जम्बो कोविड केअर सेंटर जर का आपण उभारली नसती तर जयंतराव कदाचित असं होऊ देणार नाही. पण काही ठिकाणी किंवा एका ठिकाणी झालं की नदीमध्ये मृतदेह टाकण्यात आले, तसं आपण होऊ नाही दिलं, आपण असं होऊ नाही दिलं. आपण जे काय करता येणे शक्य होतं ते केलं आणि या पुढे सुद्धा करू. कोविड येऊ नये, येणार नाही अशी प्रार्थना आहे, पण जनतेच्या हितासाठी आम्ही वाटेल ते करू आणि तसं आम्ही ते केलं. त्याच्यानंतर काल सुद्धा बोलताना बरेच मुंबईचे विषय मार्गी लावलेत, ज्यांची घरं होत नव्हती त्यांची घरं, एकनाथजी थोरात साहेब आणि जितेंद्र आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्या धोरणामध्ये काय बदल करायचा, नवीन धोरणं काय करायची, त्यांच्या घराचा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे. पत्राचाळ पुनर्विकासाचे भूमिपूजन त्याचं झालेलं आहे. मराठी भाषा भवन दृष्टिक्षेपात नाही, बरोबर आहे, कारण येत्या 2 तारखेला त्याचं भूमिपूजन होतंय. आणि गिरगाव येथे म्हणजे आपल्या या कुठे करणं ते पण झालेलं, येता जाताना ते होर्डिंग दिसत असतील, तिकडे दिमागदार मराठी भाषा भवन उभारण्यासाठी कार्यवाही 2 एप्रिलला सुरू करतोय. बीडीडी चाळीचा प्रश्न रखडला होता तो मार्गी लावलेला आहे. डबेवाला भवनासाठी त्यांचं त्यांना आपण डबे जागा दिलेली आहे. वर्डी डेअरीच्या जागेवरती एक जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मत्स्यालय आपण उभं करतो, त्याची जी काय प्रक्रिया आहे ती होत आलेली आहे आणि त्याची सुद्धा सुरुवात लवकर होईल. असे अनेक काम आहेत, अनेक काम आहेत. मेट्रोच्या बाबतीत सुद्धा मेट्रो आपण एक ती आरेची जर जागा वादग्रस्त आहेच, तिला आपण पर्याय मागितलेला आहे कांजूरचा, अजूनही केंद्र काय द्यायला तयार नाही, पण त्याच्यासाठी सुद्धा आपण पर्याय काढून मेट्रोचं काम आपण बंद नाही पडू दिलेलं आहे, आणखीन वाढवत आहोत, आणखीन वाढवत आहोत. या कांजूरच्या बद्दल मी मागे सुद्धा एकदा बोललो होता, त्याचा पुनरुच्चार करण्याची गरज नाही, पण एक आक्षेप जो आपल्याकडनं घेण्यात आलेला होता की मेट्रोच्या कामात 10,269 कोटी वाढीचा प्रस्ताव, हा प्रस्ताव देवेंद्रजी आपल्या काळात सप्टेंबर 2018 आहे, आमच्या काळातला नाही आहे. हे कशासाठी वाढलंय त्याची सुद्धा एकनाथजी आपण चौकशी लावा, काय वाढलेलं आहे, खरं असेल तर भाग वेगळा, पण नेमकं अचानक 10,000 कोटी वाढला कसा, काय त्याच्या मागे. मुंबईमध्ये जसं समुद्र आहे पण याच्यात काय पाणी मुरतंय का ते पण बघून घ्या, मुरलंय का ते बघून घ्या. त्याच्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्प आपण करतो आहोत, आणखीन काय काय गोष्टी आहेत हे मी सगळं वाचून झालेलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने त्या इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगच्या त्या सुद्धा आपण आणतो आहोत, कारण एकूण येता जाताना असं मानलं जातं की काही धूम्रपान करणारे जे असतात त्यांच्या आजूबाजूला बसलो तर जेवढा धूर जाईल त्याच्यापेक्षा रस्त्यावरती जे काय गाड्या जातात हा सगळा धूर, म्हणजे हे सगळी आपली फुफ्फुसं वगैरे निकामी होत 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 जगण्यापेक्षा वेळेमध्ये जर का आपण सुधारलो तर शाश्वत, ज्याला म्हणतो शाश्वत विकास, शाश्वत म्हणजे काय, पर्यावरणाची एकतर पर्यावरणाची हानी होऊ न देता आणि होणार असेल तर कमीत कमी हानीमध्ये हे प्रकल्प राबवायचे, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. हे खूप आहे, म्हणजे पाहिजे असेल तर मी सगळी माहिती द्यायला तयार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे बघत असताना काही गोष्टी ज्याचा उल्लेख मी काल केला की या गोष्टी आडल्या आहेत,
आणल्यात. कशा आणल्यात? तर धारावी इथला जो पुनर्विकास प्रकल्प आहे तो करायचा आहे, पण त्याच्यासाठी रेल्वेची जी 45 एकर जमीन आहे केंद्राबरोबर आम्ही पाठपुरावा करतो आहोत. अजून उत्तर काय येत नाही, प्रश्न काय सुटत नाही. अर्धे पैसे भरून झालेत, ते मिळाल्यानंतर दुसरे पैसे द्यायचे आहेत, पण केंद्र अजून काही दाद देत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडे वारंवार पाठपुरावा करतो आहोत, काय होत नाहीये. बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालय हा एक विषय आहे, त्याचा पाठपुरावा करतोय. त्याच्यानंतर मी मागे सुद्धा बोललेलो आहे की महाराष्ट्र कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र जो विषय आहे तो सोडवण्यासाठी केंद्र अजून काही करत नाही, कारण ते आहे, पण केंद्र सरकार कोणाची बाजू घेते हे न्यायालयातील जर का आपण कार्य सगळं कामकाज पाहिलं तर स्पष्ट लक्षात येऊ शकतं की केंद्र सरकार पालक म्हणून त्यांनी निपक्ष भूमिका घ्यायला पाहिजे, पण केंद्र सरकार नेमकी कोणाची बाजू घेते हे कामकाज पाहिलं तर लक्षात येईल. तर असं का होतं, याच्यासाठी कोण बोलणार आहे? तर ह्या गोष्टी मुंबईच्या झालेल्या आहेत. आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा, एक दोन तीन आरोपांबद्दलच मी बोलणार आहे. दहिसर इथला भूखंड, दहिसर इथल्या भूखंडाबद्दल कोणी कसा पाठपुरावा केला होता, कुठून हा सुरू झाला आणि त्याचा पाठपुरावा जर म्हणाल तर साधारणतः 2011 पासून सुरुवात झाली होती महापालिकेमध्ये. देवेंद्रजी आपल्याला कल्पना आहे, कारण आपली या एका पत्रावरती सही आहे. एमसी बीएमसी त्यांनी तुम्ही म्हटले डू द नीडफुल एक्झामिन अँड डू द नीडफुल ते म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्यावेळेचे तुमचे विधान परिषदेचे धनंजय मुंडे, आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेत्यांचा त्यावेळेचा उल्लेख इथे केला तर चालेल ना, अगदी केरळचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारखं नाही ना होणार. मी विचारतो, मला माहिती नाही ह्या गोष्टी. तर त्याने एक पत्र लिहिलं होतं, त्याच्यावरती तुम्ही उत्तर दिलेलं आहे. अजय मेहतांनी नाही म्हटलं का? तर तसंही नाहीये, अजय मेहतांनी सुद्धा त्याच्यावरती त्यांची टिप्पणी दिलेली आहे. मग करता 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 त्याची किंमत वगैरे ठरवतं कोण? चंद्रकांत दादा, तुम्हाला कल्पना आहे, कारण महसूल खातं त्यावेळेला आपल्याकडे होतं. ती जी काय जमिनीची किंमत ठरवणारी जी यंत्रणा असते ती आपल्या खात्याकडे होती, त्यांनी ती किंमत ठरवली. ती किंमत दिली गेल्यानंतर पुन्हा त्याच्यावर त्यांनी वाद केला, तर कोर्टात गेलाय. आता आपण असं म्हणतोय की तो तर किती 900 कोटी मागतोय, आपण त्यांना 349 कोटी दिले. पण हा सगळा जो पाठपुरावा आहे त्याची सुरुवात मनीषाताई आपण केली होती, तर आपण फोटो सुद्धा ट्विट केला होता या दहिसरच्या हॉस्पिटलच्या बाबतीत. हा, मला वाटलं तुम्ही आता तुमचं मत बदललं की काय, हॉस्पिटल हवं की नको? हवं ना, हवं की नको? नाही ते आशिष बोलते बोलू नका, पण तुमच्या वॉर्डचा प्रश्न आहे, लोक तुम्हाला विचारणारच, आशिषला नाही. हॉस्पिटल हवं की नको? नाही, एक मिनिट, तुमचं म्हणून सांगा. मी तुमचा सन्मान करतोय, चांगली तुम्ही सूचना म्हणले, मी त्याच्या बाजूच आहे. पण आता हा वाद कोर्टात सगळा गेलेला आहे, तिकडे हॉस्पिटल व्हावं ही तुमच्याप्रमाणे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, आणि म्हणून तो भूखंड ताब्यात घेण्याचा आग्रह जसा तुमच्या पक्षाने धरला तेव्हा आम्ही सुद्धा तुमच्यासोबत, तुम्ही आमच्यासोबत महापालिकेत एकत्र होतो. इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये मला वाटतं भालचंद्र सिरसाट यांनी तो हे आणला, विषय आणला आणि तो करत करत इथपर्यंत आणला. आता ह्याच्यात भ्रष्टाचार कुठे झाला? कारण कोर्टात प्रकरण आहे, उलट महापालिकेने आक्षेप घेतलेला आहे की याला वाजवीपेक्षा जास्त पैसे दिले गेलेले आहेत, आणि हे दर ठरवण्याचं काम महापालिका करत नाही, ते महसूल खात्याची जी एक यंत्रणा असते ती करते, तिने केलेलं आहे, त्यानुसार ते आपण पैसे त्याने दिले गेलेले आहेत. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर कोविड काळात भ्रष्टाचार, मला खरंच एका गोष्टीचं दुःख वाटतं की महापालिकेने एवढं अप्रतिम काम केलं आणि एपिडेमिक ऍक्ट जो आहे त्या एपिडेमिक ऍक्टमध्ये हे स्पष्ट नमूद केलेलं आहे, ती नोंद माझ्याकडे आहे, की या काळामध्ये तुम्हाला तुम्ही काम जे करता त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आणि मी थोडीशी माहिती घेतली, मला आपल्याकडनं जर अधिक त्याला पुष्टी किंवा ते खोडून काढलं तर बरं होईल. प्रामाणिकपणाने सांगतो की कोविडशी लढताना माननीय पंतप्रधानांनी सुद्धा पक्षभेद विसरून सर्व राज्यांना सारखी मदत केली. मी उघड सांगतो, ह्याच्यामध्ये मी कद्रूपणा करणार नाही. काय किंमत होती पीपी किटची तेव्हा? N95 काय होती? मिळतच नव्हते, आणि मिळत होते ते अशा किमतीला मिळत होते, पण काही वेळेला घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण केंद्र सरकारने तेव्हा ते आपल्याला मोफत दिले काही काळ. मग केंद्राने काय केलं की एका सेक्रेटरीचा गट तयार केला आणि ज्याला GFR म्हणतो, जनरल फायनान्शियल रुल्स, ते ओलांडून पलीकडे जाण्याची त्यांना मुभा दिली.
ती दिल्यानंतर त्या गटाने जशी आवश्यकता पीपी किट कोण आहेत, औषधं कोणाकडनं घ्यायची, व्हेंटिलेटर्स कोणाकडनं, दुर्दैवाने व्हेंटिलेटर्स तेवढे चालले नाहीत पण करणार काय, जे उपलब्ध होते ते घेतले, घ्यावे लागले, पण त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि ह्या वस्तू ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला त्या पुरवल्या, त्यावेळेला पुरवल्या. म्हणजे टेंडर काढली होती का, आणखीन एका कंपनीला त्यांनी ती जबाबदारी दिली होती, एचएलएल ही मला वाटतं त्रिवेंद्रमला आहे, तर त्यांनी सुद्धा त्या लोकांची वाटाघाटी करून त्या किमती ठरवल्या. आणि पहिली गरज आहे ना, मला एक साधं असं म्हणायचं की समजा आपल्या समोर कोणतरी बुडतोय, आपल्याला नाही पोहता येत, त्याला काहीतरी वाचवण्यासाठी लाकूड किंवा टायर टाकला पाहिजे, तर टायरचं टेंडर काढत बसणार का, आजूबाजूला जो मिळतोय तो पहिला टायर त्याच्याकडे फेकणार, त्याचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे. आणि तीच तेच काम त्यावेळेला महापालिकेने केलं. आणि महापालिकेने मी निश्चितपणाने सांगतो की एकही काम विदाऊट टेंडर केलेलं नाही, शॉर्ट नोटीस टेंडर काढली गेली आणि त्याच्यात सुद्धा जो एलवन आला त्याला ते काम दिलं गेलेलं आहे. हे सुद्धा त्यांच्या मागे चौकशा. म्हणजे थोडक्यामध्ये काय, मुंबईचं जे कौतुक सगळे जे झालं, मुंबईने जी आपली धारावीमध्ये काय काम केलं, कसं किती ती झोपडपट्टी आहे सगळ्यांनाच माहिती आहे, एकेका खोलीत 8-8 10-10 लोक राहतात, काय सुरक्षित अंतर ठेवणार आणि मास्क तरी कुठे घालणार, पण धारावी वाचवली हे केवढं मोठं काम झालं. सगळेजण म्हणजे मला तेव्हा केंद्राचं पथक यायचं ते असं थरथरलेलं असायचं, साहेब कुछ भी करो धारावी को बचाना पडेगा, कुछ भी करो, आपको जो करना है करो, आप क्वारंटाईन हे करो, काय कॅम्प काढा, 2-2, 4-4 लाखानं तिकडे टाकायला लागलं तरी चालेल, पण तुम्ही काहीतरी करा. पण अभिमानाने हे सुद्धा सांगेन की महापालिकेची यंत्रणा ही महापालिका आयुक्तांपासून तळागाळातल्या त्या कर्मचाऱ्यापर्यंत धारावीत उतरली आणि त्यांनी धारावी वाचवली, ह्याचं कौतुक कोणालाच नाही, कौतुक नका करू, पण निदान एक ती जी काय म्हणे ना घरच्या म्हातारीचे काळ, ते तरी होण्याचं पाप करू नका, ते तरी होण्याचं पाप करू नका. महापालिकेने काम केलं, हा जिकडे तुम्हाला वाटलं की इकडे उणी राहिली सांगा तुम्ही, पण भ्रष्टाचार केला, कुठे भ्रष्टाचार याच्यामध्ये. तसंच तुम्ही आणखीन एक जो मुद्दा काढला तो एसटीपीचा, जो शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि तो झालाच पाहिजे, तो करणारच. पण आमचं सरकार येण्याच्या आधी 8-9 वेळा ही टेंडर काढून रद्द करण्यात आली. याची कारणं सुद्धा सरकारने माहिती, कारण महापालिका आम्ही बघत होतो, सत्तेत सुद्धा आम्ही तुमच्यासोबत होतो, काही वेळेला जी एक त्याला काय म्हणायचं एक संस्था असते किंवा ज्यांच्याकडे जो अधिकार असतो ती त्यांचे नॉर्म्स आणि निकष हे बदलत होते, म्हणून निघालेली ह्याला माझ्यापेक्षा आधी तुला जास्त माहिती, तर त्यांनी ते निकष बदलले म्हणून टेंडर आपल्याला रद्द करावी लागली. मग हे सरकार आल्यानंतर पुन्हा टेंडर काढली त्यांच्या सगळ्या त्या नवीन बदललेल्या नियमानुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानुसार ही सगळी नवीन टेंडर काढली. उघडल्यानंतर असं लक्षात आलं की जेवढी किंमत आपल्याला एक प्रस्तावित होती एवढ्या किमतीमध्ये व्हायला पाहिजे, त्या किमतीच्या 60-75% ही अभाव आली, 60-75%. मग काय केलं महापालिकेने, IIT कडे पाठवलं की हे तुम्ही बघा आमचं चुकले का त्यांचं चुकले, आणि त्यांनी पूर्ण अभ्यास केला, त्या लोकांचं प्रेझेंटेशन घेतलं आणि मग त्यांचा अभिप्राय दिला की तुम महापालिकेचं चूक नाहीये, यांचं चूक आहे. मग ती टेंडर पुन्हा रद्द केली, आता पुन्हा नव्याने टेंडर काढली. नव्याने टेंडर काढल्यानंतर मधल्या काळामध्ये ह्याला जो विलंब झाला तो विलंब कशामुळे झाला हा एक भाग झालाच, पण कोर्टामध्ये काही स्वयंसेवी संस्था गेल्या, मग सुप्रीम कोर्टाने त्याच्यात दखल घेतली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यापुढे ही संपूर्ण जी काही प्रोसिजर आहे प्रोसेस आहे हे आम्ही आमच्या निगराणीखाली करणार. मग त्यानुसार अध्यक्ष महोदय जी टेंडर आलेत त्यातलं टेक्निकल बिड माझ्या माहितीप्रमाणे गेल्या सोमवारी उघडलं गेलं आणि जे कमर्शियल आहे ते येत्या काही दिवसात उघडणार आहे आणि सुप्रीम कोर्टात पाठवणार आहे. मग जिथे अजून ते उघडलं गेलेलं नाहीये, एक पैसा त्याच्यात खर्च झालेला नाहीये, तर त्या पाकिटामध्ये भ्रष्टाचार झाले तुम्हाला कसं कळलं, त्यातला पेन ड्राईव्ह तुम्हाला कोणी दिला, हा निराधार आरोप आहे. म्हणजे आरोप करा पण आरोप करताना काहीतरी त्याला आधार ठेवा. हीच जर का तुमची माहिती आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही कागदपत्र देणार असाल आणि मंत्र्यांचे राजीनामे मागणार असाल तर मग हा अन्याय. आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, थोडंसं त्याच्यावरती नंतर मी बोलणारच आहे, पण ह्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच दिवसांमध्ये, कारण अर्थसंकल्पीय असल्यामुळे माननीय अर्थमंत्र्यांनी आपला एक पंचसूत्रीच्या आधारे सगळे जे जीवनावश्यक गोष्टी आहेत, म्हणजे आरोग्य असेल, त्यानंतर रोजगार असेल, आणखीन काय असेल,
त्या अनुषंगाने एक अप्रतिम असा अर्थसंकल्प मांडलेला आहे. अप्रतिम आहे म्हणजे चांगलं आहे, जे काय आता करता येणं शक्य आहे या सगळ्या कठीण काळामध्ये त्या सगळ्यांची दखल घेऊन तो अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्याचं मी काय आता पुनरुच्चार करणार नाही, कारण त्याला व्यवस्थित त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि स्वतः अर्थमंत्री मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे. आता मला काय म्हणायचंय, हे थोडं सगळं झाल्यानंतर प्रतिमा आणि बदनामी, टीका मी समजू शकतो, मी टीकेला घाबरत नाही, अजिबात नाही, आणि बदनामीला पण घाबरत नाही, कारण मी जो आहे हा असा आहे आणि तो लोकांना मला माहिती आहे मी कसा आहे, त्याच्यामुळे बदनामीला घाबरत नाही. पण बदनामी करताना कोणत्या थराला जाऊन करायची? नवाब मलिकांचा राजीनामा, जर दोषी असतील, संबंध असतील, बघू ना काय करायचं, पण तुम्ही आरोप करायचे आणि असे आरोप केले ज्याच्यात तथ्यहीन आरोप करायचे आणि एवढ्या वेळा बोलायचं की जणू काय ते सत्य वाटायला लागतं. म्हणजे एका गोष्टीचं मला दुःख काय वाटतं किंवा आश्चर्य वाटतं की केंद्रीय ज्या काही संस्था आहेत त्या एवढ्या पोकळ झाल्या का की नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबईत देशात सगळीकडे फिरतोय, चार चार पाच पाच वेळा निवडून येतोय, मंत्री बनतोय, तरी केंद्रातल्या यंत्रणेला माहितीच नाही, केंद्राच्या यंत्रणेला माहितीच नाही आहेच, तसंच आहे केंद्राच्या यंत्रणा. मग करतात काय, नुसतं थाळ्या वाजवा, दिवे पेटवा, दिवे घालवा, हे करायचं. मग जे काय दिवे लागत आहे त्या दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना दाऊदचा माणूस कोण कोण आहे. पण एक मी समजू शकतो की तिरंदाज जो असतो तो लक्ष वेध करतो, तो बाण त्याला असतं त्याचं कौशल्य असतं, बाण त्या लक्ष वेध करणार असलं पाहिजे, भेद करणार असलं पाहिजे. पण आता काय होतंय, त्या बाण म्हणजे त्या एजन्सीज आहेत, त्यांना हातात पकडून लक्षावरती जाऊन खुपसलं जाते की हे तुझं लक्ष आणि हे तुझं शस्त्र सगळं. म्हणजे त्याची मला देवेंद्रजी तुम्हाला खरं केंद्रानी घ्यायला पाहिजे रॉ सीबीआय आणखीन काय 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 काय, म्हणजे काम अधिक वेगाने होईल, अधिक वेगाने होईल, कारण ती माहिती ईडीकडे तुम्ही दिलीत असं तुमचं मी कुठेतरी वक्तव्य असलं. म्हणजे ईडी एवढी बेकार लोक आहेत का तिकडे, त्यांना काहीच माहिती नाहीये, द्या माहिती द्या, कोणाला ह्याला ठोकायचंय ठोकतो, त्याला ठोकायचंय ठोकतो, माहिती दे ठोकतो. म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच, मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात. कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार, आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण सगळं यंत्रणा ह्या अशा राबवणार, म्हणजे ती ईडी आहे का घरघडी आहे हेच माहिती नाहीये, हेच कळत नाहीये. आणि मी तसं यावेळेला अधिवेशनामध्ये मध्ये मध्ये येऊन गेलो, माझ्या ऑफिसमध्ये बसून कामं सुरू होती, पण येता जाताना हा गंमत वाटेल पण गमतीचा विषय नाहीये, कारण मी बोललो ना तेस्तेच आणि तेस्ते, ते दाऊद आणि जूते, मला वाटलं पूर्वी एक दाऊद शूज होते तो पण घोटाळ्यात गेला म्हणा, पण ते दाऊद शूजची एजन्सी नवीन कोणी घेतली का, कारण दाऊद आणि जूते, दाऊद आणि जूते, बरं हा दाऊद आहे कुठे हो, माहिती कोणाला? म्हणजे एखादा निवडणुकीसाठी विषय किती काळ घेणार तुम्ही, जसा राम मंदिराचा विषय इतके वर्ष तुम्ही घेतलात, आता याच्या पुढे दाऊदचा घेणार आहात का? म्हणजे आधी रामाच्या नावाने मत, आता दाऊदच्या नावाने मागणार आहात का? हे काय चाललेलं आहे? बरं दाऊद जो आहे कुठे आहे माहिती तरी आहे का? कोणालाच माहिती नाही. असेल तर मला आणत का नाही, कारण मागे मला आठवते गोपीनाथ मुंडे आपले उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं की दाऊदला आम्ही फरफटत आणू, आता आपण त्याच्या मागे फरफटत चाललोय आणि त्याचे हस्तक शोधतोय, कुठे हस्तक, तू हस्तक आहे, तू हस्तक आहे, तू हस्तक आहे. पण मला तरी आठवत नाही, तुमच्याकडे माहिती असेल तर सांगा, ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? त्यांनी निवडणुकीत त्याचा उल्लेख केला होता का? पण ते जे कावस पाडले, देशावरती हल्ला आम्ही बोलतो पण हल्लेखोराचं काय करतो, ओबामाने कोणाची वाट नाही माहिती, परवा नाही केली, पाकिस्तान काय केलं, ढग आहेत तर त्याच्या आडून हेलिकॉप्टर पाठवायचं का, असं थिल्लरपणा नाही केला, थेट त्यांचे ते जवान पाठवले आणि घरात घुसून त्या लादीला मारला, ह्याला म्हणतात मर्दपण, ताण्या मारत दाऊदला, उडवा ना, मूळच उकडून टाका. अजूनही आम्ही बघतोय कोण कोण कसं येते, त्यांचे अंडरवर्ल्ड शिकेचे संबंध आहेत, मग ते कोण त्याचं हस्तक आहे, जा घुसा दाऊदच्या घरात घुसून त्याला मारा, जसं ओबामाने ओसामाला मारलं तसं, ह्याला म्हणतात मर्दपणा, ह्याला म्हणतात हिंमत, ह्याला म्हणतात हिंमत. पण काही न करता नुसतं तुम्ही जे आमच्यावर आरोप करतायत, मी पुन्हा प्रामाणिकपणे सांगतो की देशद्रोह्यांच्या विरोधात आम्ही आहोतच, त्याच्याबद्दल कुठेही दुमत होण्याचं कारण नाही. पण नवाब मलिकांचा राजीनामा तुम्ही मागता आहात, त्याच्या आधी जे काही घडले काश्मीरमध्ये
त्या वेळेला मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही बसला होतात. मी ते माझ्या भाषणात पण बोललो, अनेकदा बोललो, तेच ते आणि तेच ते, दुसरं आहे काय आपल्याकडे? पण अफजल गुरुला फाशी देण्याचा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला या मेहबूबा मुफ्तीबाईंचं काय वक्तव्य होतं? अफजल गुरुला फाशी देऊ नका. ज्यांनी लोकसभेवरती हल्ला केला, देशाच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरावरती हल्ला केला, त्याचा मास्टर माइंड, त्याचा ब्रेन, त्याला फाशी देऊ नका. आणि दिल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे द्या. त्यावेळेला जर मी विसरलो नसेल तर तेव्हा सत्तेमध्ये भाजपा सामील होता नव्हता माहित नाही, पण त्यांच्या बरोबर तुम्हाला तुम्ही सत्तेचा पाठ मांडला होता. त्याच्या आधी सुद्धा त्यांची मतं कशी होती? कारण एका रात्रीमध्ये नाही, असेल किंवा नसेल मी आरोप नाही करत आहे, मी सांगतोय घटना, माझं समजून घ्या, मी तुमच्यावरती आरोप नाही करत आहे. जर तुम्ही सत्तेत तेव्हा असाल तर असेल, एक काढल्या तारखा तर कळतील. पण बुराणवाणीला मारल्यानंतर सुद्धा ज्यांच्या घरी या मेहबूबाबाई गेल्या होत्या, म्हणजे त्यांचे विचार एका रात्रीत नाही बदलले. या विचारांची ही माणसं माहिती असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत बसला. मग अफजल गुरु देशद्रोही नव्हता? मग ते का अफजल सरकार होतं का बुराण सरकार होतं? कोणी कोणाचा राजीनामा घ्यायचा किंवा सत्ता तेव्हा तुम्ही स्थापन नंतर केली असेल किंवा आधी केली असेल, पण विचार तर तेच आहे. जसं मी सांगतो की मी कडवट हिंदुत्ववादी आहेच आणि तो राहणार, माझे विचार बदललेले नाहीयेत आणि बदलणार नाहीये, मी परत एकदा सांगतो तुम्हाला. पण सत्तेसाठी आपण काय करायचं ते सोडून द्यायचं, म्हणजे आणखीन एक म्हणते स्वतःच ठेवायचं झाकून. आता तेव्हा आम्ही, मला वाटतं अजूनही तुम्ही बघा, कारण तेव्हा भाजपा सत्तेत असेल, कारण आम्हाला प्रश्न पडला होता की या अफजल गुरुला फाशी देऊ नका सांगणाऱ्या मेहबूबाबाई भारत माता की जय बोलायला लागले की काय, वंदे मातरम बोलायला लागले की काय. बोलले असते तर आम्ही सुद्धा सत्तेत नसतो आलो, पण त्यांच्या दर्शन घ्यायला आलो असतो आम्ही, की ते एकमेका बरोबर आल्यानंतर वंदे मातरम बोलायला लागल्या, भारत माता की जय बोलायला लागल्या. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणखीन एक मुद्दा जो आहे तो मुद्दा मुदत्सर लांबेचाच आहे. मुदत्सर लांबेचा तुम्ही सांगितलं नाही, दाऊद के लांबे हात. हे लांबे हात त्या माहीमच्या दर्ग्यामध्ये आपल्याला हार घालत असतानाच होतो, आणि तेव्हा एक ऐतिहासिक क्षण होता तो. आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे सगळे क्रांतिकारक ह्यांचे फोटो आहेत, मुदत्सर लांबे आणि सगळेजण हे सगळे क्रांतिकारक, त्यांच्यावरची गुन्ह्याची यादी वाचा. आणि कदाचित तेव्हा आपल्याला कल्पना नसेल, कारण असं कधीतरी होतं की आपल्यासोबत कोणतरी फोटो काढतो आणि नाही. आता परवा तुम्ही माझा त्या ह्याच्याबरोबर फोटो दाखवला ना, मग तसा माझा तुमच्यासोबत फोटो आहे, मोदीजींबरोबर सोबत आहे, अमितजींबरोबर सोबत आहे, त्यांनी काय होत नाही. पण किमान आपण बोलताना फोटोबद्दल काय नाही, कारण मागे एकदा असं म्हटलं होतं की फोटो कधी कोणी लग्नात फोटो काढला म्हणून काय तो त्याचे आणि त्याचे काही संबंध लावता येतील असं नाहीये. पण विशेष म्हणजे त्या नेमणुकीचं पत्र, कारण ती निवडणूक त्याची प्रक्रिया मला वाटतं दादा आपण सगळी सांगितली, पण त्याच्यावरती सही जी आहे ती सही तत्कालीन जे मंत्री होते त्यांनी हिरव्या शाहीमध्ये केलेली आहे. आता तो हिरवी शाही योगायोग असू शकेल. आणि ते म्हणजे आताचे तुमचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, त्यांची सही आहे त्याच्यामध्ये, तर तो पण कागद माझ्याकडे. तर ह्या काही काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत एकमेकाला. धर की ठोक हे बरोबर नाहीये, यांनी कोणाचंच काय होणार नाहीये. नुसतं आरोप करून राज्य चालू शकत नाही. एखाद्याला तू वाईट आहेस हे सांगण्यासाठी तू किती स्वतः किती चांगला आहेस हे लोकांना सांगावं लागतं, दाखवून द्यावं लागतं, तर तो सांगेल की हा किती वाईट आहे. पण तू काही केलं नाही, अरे मग तू तरी काय केलं ते तर सांग. पण तुम्ही जर का तेच केलं असेल कळत न कळत, मग हा कसा काय वाईट होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आता जे काय चाललेलं आहे, एक गोष्टी आधी बोलून मग केल्या जातात. आता मध्ये हर्षवर्धन पाटील जे पहिले तुमच्याकडे होते त्यांना झोप लागत नव्हती, मग झोपेचं औषध घेतलं, तिकडे जाऊन झोपायला लागले. हा अनुभव त्यांनी कानात नाही सांगितलेला आहे, एका सभेत सांगितलेला आहे की, आणि त्यांचं मी पण सांगितलेलं की ते कधी कधी टीव्ही लावल्यावरती ते जाहिराती येतात, पहिले मुझे नींद नाही अतिथी. तर असं काय तुमच्याकडे झोपेचं औषध आहे मला कळत नाही. आणि मागे एकदा गडकरी बोलले होते, म्हणजे आता मला खरंच सांगा, आम्ही इकडे सगळे बसलेले भ्रष्टाचारी आहोत, आम्ही सगळे दाऊदची माणसं आहोत,
पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही? आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा मानला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबांची बदनामी करता ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे की एकमेकाच्या कुटुंबाची विकृत बदनामी करणं. अरे सर, मर्द असेल तर मर्दासारखं ये अंगावर, बघतो तू आहे आणि मी आहे. पण तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करून, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करून, म्हणजे महाभारतामध्ये शिखंडीचा उल्लेख आहे, तो शिखंडी कोण होता मी सांगण्याची गरज नाही, लढण्याची ताकद नाही, मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतच नाही शिखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, कोण कोणाच्या आडून लढतोय. याला मर्दपणा नाही म्हणत, नामर्दपणा म्हणतात. हिंमत असेल तर समोरासमोर या आणि लढा. हे यंत्रणा वापरायच्या, घराघरातल्या कुटुंबियांना बदनाम करायचं, धाडी टाकायच्या, हे काय? आणि मागे नितीन गडकरी बोलले होते की आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो, वाल्याचा वाल्मिकी होतो. मग जसं ईडीचं काम ते मनी लॉन्ड्रिंग असतं, तसं तुमच्याकडे काही ह्युमन लॉन्ड्रिंगचं काम आहे का? की बरबटलेला माणूस घ्यायचा, त्याला मैसूर सँडल सोप लावायचा आणि छान अत्तर बित्तर लावून झाला बघा कसा सुंदर. हे ह्युमन लॉन्ड्रिंग तुम्ही सुरू केलेलं आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. आता एकच मला जे सांगायचंय की आता हे सगळं झालं, ह्युमन लॉन्ड्रिंग झालं, हे सगळे जे काही होत आहे हे असं समजू नका की कोण बघत नाहीये, कोणाच्या लक्षात येत नाहीये. कारण जसं आपल्या पोरांचे चाळे थेर बघू न शकणारा त्यांचा पिता आंधळा धृतराष्ट्र होता, तसा हा धृतराष्ट्र नाही, हा छत्रपतींचा लढणारा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे. आणि ह्या अशा वाटेला जाऊ नका, यातनं कोणाचंच काही होणार नाहीये, कोणाचंच भलं होणार नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे जे काही चाललंय ना, हे आता मी घाबरलं म्हणून नाही सांगत आहे, त्याच्यावरती सुद्धा पुढे बोलणार आहे, पण यातनं काहीच होणार नाही. लोकांना आपण काय देणार आहोत, ही संधी आहे. अनेकांची स्वप्न इथे येण्याची असतात, ती संधी प्राप्त त्यांना होत नाहीये. आपल्याला संधी मिळालेली आहे, संधीचं सोनं करायचं का माती करायचं हे ठरवा. काय असतील ना मतभेद सांगा, काही सूचना असतील सांगा, काही नवीन कल्पना असतील सांगा, कोण आमच्यात गुन्हेगार असेल जरूर सांगा, पण उगाच काहीतरी बदनामी करू नका. आणि म्हणून मी आता जे बोलतोय की तुम्हाला सत्ता पाहिजे ना, म्हणून तुम्ही हे ताण तणाव कुटुंबियांना तणावाखाली ठेवायचं, मग ह्याला अटक करायची, त्याला बेलच मिळू द्यायचं नाही, हे सगळे चालले चाललेत ना. चला मी या सगळ्यांच्या समोर सांगतो, तुम्हाला सत्ता पाहिजे ना, उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका. पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका, पेन ड्राईव्हचा खप उगाच वाढतो, ज्यांना गरज असते त्यांना मिळत नाही, त्यांना मिळत नाही, त्यांची त्यांना राहू द्या, पेन ड्राईव्हची गरज नाहीये. मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो, मी येतो तुमच्या सोबत, सत्तेसाठी नाही येत. तुम्ही 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 जे आता चाळे केलेले आहेत सगळे माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची, त्यांना उगाच त्यांच्या काहीतरी काय मालमत्तेवरती टाच, आज ह्याच्यावरती टाच, त्याच्यावरती टाच, ह्या टाचेला मी काही घाबरत नाही. कारण शाळेमध्ये मला छत्रपतींची कविता होती, खबरदार जर टाच मारुनी उडवीन चिंदड्या राई राई एवढ्या, त्याच्यामुळे मी टाचेला नाही घाबरत, पण मी तुमच्या बरोबर येतो, टाका मला तुरुंगात, माझ्या वरती जायचं नाही. या ना मग कुटुंबाशी कशाला बदनामी करताय? आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली? कधी तुमच्या कुटुंबियांच्या काही भानगडी असतील आहेत असं म्हणत नाही, तर आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी येतो तुमच्या बरोबर, तुम्ही टाका तुरुंगात, मग तुमच्या फुरसदीने मग ते सगळे आरोप गोळा करा, ते पण करू नका, कारण त्याची गरज नाही. कारण खुलासे करून उपयोग नाहीये, खुलासे करून कुठे ऐकलं जात नाहीये, काही गोष्टी सादर केल्या तरी त्या नाकारल्या जातात, मग ह्याचं शेपूट त्याला, त्याचं शेपूट त्याला करून पुरावे सगळे गोळा केले जातात आणि कोर्टासमोर नेले जातात. कोर्ट काय करणार, समोर आहे त्याच्याप्रमाणे दे शिक्षा. पण एवढंच जर का तुम्हाला जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगामध्ये, मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, थोडस मग मी भावनिक बोलतो आणि हिंदुत्ववादी बोलतो, तुरुंग कोणता, आर्थर रोड, तिहार वगैरे नाही. जसं बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिर होती, राम जन्मभूमी, तसं जर का कृष्ण जन्मभूमीचा शोध तुम्हाला लागला असेल तो तुरुंग असेल ना, त्या तुरुंगात मला टाका. मी कृष्णाचा अवतार नाहीये, मी कदाचित देवकीच्या पहिल्या 7 मुलांपैकी असेन, पण त्या तुरुंगात मी कृष्ण जन्माची वाट बघेन. पण मी जसं सांगतो की मी कृष्ण नाहीये, तसं तुम्ही सांगता आलं पाहिजे की तुम्ही कंस नाही आहात, नाही तर कंसामध्ये जाऊ नका. आणि ही माझी तयारी, काय तुम्हाला माझ्या कुटुंबियांनी पाप केली असतील, बाळासाहेबांनी काय उत्तर देणार,
मग मी विचारतोय बाळासाहेबांनी ज्यांना तुमच्या नेत्याने वाचवलं ते तरी गेल्यानंतर बाळासाहेबांनी काय उत्तर देणार? ज्या वेळेला त्यांना सोबत कोणी राहू शकत नव्हतं, देशामध्ये सगळेजण सांगत होते की हे नको, तेव्हा बाळासाहेब एकटे त्यांच्या मागे राहिले होते की हे होतं कामाने हे तिकडेच राहिले पाहिजे. काय उत्तर देणार की 2014 सुद्धा युती तोडली, तुम्ही तोडली, तेव्हा मी हिंदू होतो. आज जर का तुम्हाला असं वाटतं की मी हिंदुत्वापासून फारकत घेतली तर 2014 सुद्धा मी हिंदूच होतो, आजही आहे आणि मी लपवलेलं आहे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना माहिती आहे, सगळ्या सहकाऱ्यांना माहिती. पण तुरुंगात टाकणार असाल तर सगळी जबाबदारी मी घेतो, माझ्या शिवसैनिकांची सुद्धा जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. सगळ्यांच्या वतीने मी पाप घेतो, मला टाका तुरुंगात. पण जे शिवसैनिक बाकी सगळ्यांनी जेव्हा शेपट्या घातल्या होत्या तेव्हा 92-93 ज्यांनी जीवावरती उदार होऊन जी मुंबई वाचवली त्या शिवसैनिकांना छोडू नका. आणि आम्ही ऐकतोय म्हणून मला ते कळतच नाही, ते ह्या यंत्रणांचे दलाल आहेत की प्रवक्ते आहेत. हा तुरुंगात जाणार, अनिल देशमुख तुरुंगात जाणार, गेले तुरुंगात. नवाब मलिक तुरुंगात जाणार तुरुंगात. आता अनिल परब तुरुंगात जाणार तुरुंगात. उद्या किशोरी पेडणेकरने टाकणार. हे काय? कुठे कायदा सुव्यवस्था आणि लोकशाहीचा खून? याच्या पलीकडे काय आणखीन असू शकतो? अघोषित निदान इंदिरा गांधींनी तरी आणीबाणी घोषित केली होती, ही अघोषित आणीबाणी. एवढा डरपोकपणा त्यांच्यामध्ये नव्हता. डरपोकपणाने आणीबाणी नाही राबवली, घोषणा केली आणीबाणीची. चांगली वाईट हा ज्याचा तो वेगळा भाग आहे, पण एक धारिष्ट्य लागतं, ते धारिष्ट्य त्यांच्यामध्ये होतं. आणि आज सुद्धा अनिल परब इकडे बसलेले आहेत. मी सगळ्यांना सांगतो की 92-93 पोलिसांनी आणि मिलिटरीच्या लष्करांनी हिंदूंना वाचवण्याच्यासाठी जेव्हा अनिल परब गेले तेव्हा भर रस्त्यात त्यानं गुरासारखं मारलेलं. तो त्याचं तुम्ही काय बांधकाम पाडताय, आणखीन काय पाडताय? जे पाडायचं ते पाडा, पण मग बांधकाम अनधिकृत पाडायची तर ती सगळ्यांची पाडा, कोणालाही पदराखाली घ्यायचं नाही, अजिबात नाही. पण अशी शिवसैनिक किशोरी पेडणेकर सुद्धा आमच्या चळवळीतल्या शिवसैनिक आहेत. ज्या वेळेला एका व्यक्तीला बाळासाहेबांनी काढून टाकला होता 2005 काढून टाकलं, गेट आउट नाही पाहिजे तू, असा अशी घाण नाही पाहिजे, तेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी गेले होते. तेव्हा त्या निदर्शनाच्या वेळेला या किशोरी त्यांच्या डोक्यात वर्णवीट मारली होती, मोठं डोकं म्हणजे जवळ खूप पडली होती, वाचल्या त्या. पण हे असे गुन्हेगार. महापालिकेमध्ये घोटाळा, मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा, मग पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षाला घोटाळ्यामध्ये पकडलंच आहे ना. या सगळ्या गोष्टीचा म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की वेगळेपण काय आहे हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी शेवटी एकच म्हणेन की आपण ही कविता केवळ तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही. ही कविता काल तुम्ही म्हटला ती वेगळी होती. मी बहिणाबाई चौधरींची कविता आहे आणि ती आपल्याला सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी कविता आहे. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हवं तुझी हाका केला आशा. आता गुलाबराव तुम्ही याचं भाषण तर मराठीत करून सांगा, कोणत्या भागातले असतील? दादा तुम्हाला पण असेल. आणि हे बाकीची मी हे वाचत नाही, कारण खूप त्यांनी वर्मी लागेल असं लिहिलेलं आहे. म्हणजे पुढचं जे आहे, माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर. हे अशा सगळ्या गोष्टी आहे. आणि शेवट जो आहे तो फार महत्वाचा, जो तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. माणसा माणसा तरी होशीन माणूस, लोभासाठी लोभ सगळ्यांनाच असतो, पण लोभासाठी झाला माणसाचं रे कानूस. आणि ही जर का आपल्या संतांची या कवित्रींची शिकवण जर का आपण लक्षात ठेवली आणि तसं जर का वागलो तर मला असं वाटतं जे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेला झालं, जे आता जे राज्यामध्ये चालू आहे की एकमेकाची चिखलतोड करायची. आणि मला प्रसिद्धी माध्यमांना म्हणून सांगायचे, बातम्या दाखवा, जरूर दाखवा, पण कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारे जी एक बदनामी केली जाते तिला तरी निदान आपण साथ सोबत देऊ नका. आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि कालांतराने कळतं आणि ह्याच्यामध्ये काही नव्हतंच. तर ही एक माणूस की आपण सत्ताधारी असू विरोधी असू पण या देशाचे एक नागरिक आहोत, एवढीच तसे वागा, एवढीच माझी एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.